नमस्कार मित्रांनो, राज्यभरातील महिलांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी दोन अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत. हे दोन्ही निर्णय 1 जुलैपासून राज्यभरामध्ये लागू होणार आहेत. काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया. तर बघा, लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेद लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने आत्तापासूनच जपून पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान महिला आणि तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी महायुतीकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ही योजना महाराष्ट्रात लागू झाल्यास राज्याच्या तिजोरीवर वर्षाला साधारणतः 15 ते 20 हजार कोटी रुपयांचा भार पडेल. लोकसत्ता या मराठी वृत्तपत्राने याबाबतचे सविस्तर वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार राज्यातील शिंदे सरकार लवकरच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करण्याची शक्यता आहे. राज्यातील तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. अलीकडेच राज्य सरकारने शासकीय अधिकाऱ्यांचे एक पथक मध्य प्रदेशला पाठवले होते. या पथकाद्वारे मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अभ्यास करण्यात आला. ही योजना कशी राबवली जाते, त्यासाठी नेमके प्रारूप काय आहे, याचा या पथकाने अभ्यास केला आहे. त्यानंतर आता ही योजना महाराष्ट्रात प्रत्यक्ष लागू करण्यावर काम केले जात असल्याचे सांगितले जाते. सूत्राच्या माहितीनुसार यावेळच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या योजनेची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील 90 ते 95 लाख महिलांना प्रति महिना 1,200 ते 1,500 रुपये दिली जाण्याची शक्यता आहे. दारिद्र्य रेषेखालील 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिला, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करून त्यांची मदत करणे हा या योजनेचा उद्देश असणार आहे.